या YouTube चैनल वर शैक्षणिक वीडियो शैक्षणिक उपक्रम पाहण्यासाठी तसेच काइनमास्टर ऐप बद्दल सविस्तर मार्गदर्शनासाठी हे चैनल सब्सक्राइब करा। मराठी वाचता व लिहिता येणाऱ्यांना 100% इंग्रजी वाचायला शिकवणारा उपक्रम, अतिशय सुंदर असा हा इंग्रजी उपक्रम आपण नक्कीच राबवा। या उपक्रमाचे नाव आहे 60 दिवसात इंग्रजी वाचन उपक्रम। आजचा आपला उपक्रम दिवस 59वा। या अगोदरचे सर्व व्हिडिओ आपण यूट्यूब वरती 60 दिवसात इंग्रजी वाचन असे सर्च करून पहा। इंग्रजीत 5 स्वर आहेत, ए ई आय ओ यू। या 5 स्वरांपैकी जवळजवळ सर्वच शब्दांमध्ये किमान 1 तरी स्वर आलेलाच असतो, त्यामुळे इंग्रजी शब्दांचे वाचन करताना त्या स्वरांचे उच्चार आपणास माहीत असणे अत्यंत आवश्यक असते। यानंतर स्वरांचे उच्चार, ए चा उच्चार ए ए आ अ, ई चा उच्चार ए अ, आय चा उच्चार ई आय, ओ चा उच्चार ओ अ आणि यू चा उच्चार अ उ, अशा पद्धतीने या 5 स्वरांचे उच्चार होतात। या अगोदर आपण ए ई आय ओ यू हे सर्व आपण शब्द पाहत आहोत, त्यांचे उच्चार पाहत आहोत। मुलांनो, आज आपण डबल ओ चा उच्चार उ असणारे शब्द पाहूयात। डबल ओ चा प्रमुख उच्चार उ असा होतो। आपण या उपक्रमाच्या अगदी अंतिम टप्प्यात आहोत। 2 व्यंजनामध्ये डबल ओ ही स्वर जोडी आल्यास डबल ओ चा उच्चार उ असा होतो, हे आपल्याला शब्दाचे उच्चार केल्यानंतर लक्षात येणार आहे। चला तर मग, टी डबल ओ टू, डब्ल्यू डबल ओ एल उल, एल डबल ओ पी लूप, डब्ल्यू डबल ओ ऊ, बी डबल ओ एन बून, एम डबल ओ डी मूड, बी डबल ओ के बुक, बी डबल ओ एस टी बूस्ट, डबल ओ झेड ई ऊज, बी आर डबल ओ के ब्रोक, बी डबल ओ टी बूट, आर डबल ओ एफ रूफ, सी डबल ओ के कुक, बी आर डबल ओ डी ब्रूड, एस एन डबल ओ झेड ई स्नोज, जी डबल ओ डी गुड, बी आर डबल ओ एम ब्रूम, एस डबल ओ एन सुन, एच डबल ओ डी हुड, सी डबल ओ एल कूल, एस पी डबल ओ के स्पोक, एच डबल ओ के हुक, डी आर डबल ओ पी ड्रूप, बी एल डबल ओ एम ब्लूम, एल डबल ओ के लुक, एफ डबल ओ डी फूड, डी डबल ओ आर डूर, एन डबल ओ के नुक, एफ डबल ओ एल फूल, बी ए डबल एल ओ एन बलून। सर्व शब्द फळ्यावरती लिहून आपण विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावेत। हा उपक्रम आपण वहीत सुद्धा घेऊ शकतो। शब्दांचे गट, यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला लावायचे आहेत आणि गट करायला लावल्यानंतर त्या गटाखाली रेष ओढायची आहे। उदाहरणार्थ बी आर डबल ओ एम ब्रूम या शब्दामध्ये बी आर डबल ओ चा एक गट आणि एम चा दुसरा गट तयार होतो। गटाचे उच्चार, बी आर डबल ओ एम या शब्दामध्ये बी आर डबल ओ चा ब्रू आणि एम चा म म्हणजेच बी आर डबल ओ एम ब्रूम असे उच्चार करून घ्यायचे आहेत। मराठी उच्चार, वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे। विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतील। उदाहरणार्थ बी डबल ओ के बुक अशा पद्धतीने आपण त्यांचे उच्चार करून घ्यायचे आहेत। आपण अगदी अंतिम टप्प्यात आहोत मित्रांनो। आज आपल्या या 59व्या व्हिडिओचा स्वाध्याय, वरील प्रत्येक शब्द 5 वेळा लिहा आणि वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा। उदाहरणार्थ एफ डबल ओ डी फूड अशा पद्धतीने आपण उच्चार करून घ्यायचे आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल, अशाच प्रकारचे शैक्षणिक उपक्रम शैक्षणिक व्हिडिओ या चॅनलवरती मी लवकर घेऊन येणार आहे, तरी लाल रंगातील सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका। आणि 60 दिवसात इंग्रजी वाचन हे पुस्तक आपल्यास हवे असेल तर या नंबरवरती संपर्क साधा। आणि ज्या मित्रांनी मला सबस्क्राईब केलेले आहे, भरभरून प्रेम दिलेलं आहे, अशा सर्व माझ्या मित्रांचे मी मनपूर्वक आपले धन्यवाद मानू इच्छितो।
सब्सक्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि नवीन नवीन शैक्षणिक व्हिडिओ पहा. धन्यवाद.